बातमी नागपूर जिल्ह्यातील आहे. येथील हिंगणा तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आगामी 16 ऑक्टोबरला ग्रामपंचायत निवडणूक आहे. निवडणुकीचे वारे प्रत्येक ग्रामपंचायतीत जोमाने वाहू लागलेले असतानाच नागलवाडी ग्रामपंचायत येथे मात्र आगळा वेगळा इतिहास रचला गेला आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेणे व उमेदवारांना चिन्हांचे वाटप होते. मात्र नागलवाडी ग्रामपंचायतीत उभे असलेल्या सरपंच पदाचे उमेदवार सौरेखा ज्ञानेश्वर लाकाळे यांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सोबतच तब्बल 6 सदस्य देखील बिनविरोध निवडून आल्याने या ठिकाणी वेगळाच आनंद संचारला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर उर्फ नाना लाभकाळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविल्या जात आहे. त्यांच्या सामाजिक व विकास कार्याची पावती म्हणूनच जनतेने त्यांना दिवाळीपूर्वीच हे आगळे वेगळे दिवाळीचे गिफ्ट दिले असल्याची चर्चा होत आहे. विजयी उमेदवारांनी देखील आपल्या विजयाचे संपूर्ण श्रेय नाना लाभकाळे यांना दिले आहे. नागलवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी सौरेखा ज्ञानेश्वर लाभकाळे तर सदस्य म्हणून प्रदीप ठाकरे, स्वाती जितेंद्र चौरे, लोमेश अशोक आंदे, प्रवीण हरिभाऊ पाटील, शारदा गुरनुले व स्वाती चंद्रशेखर राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे. मला गावकऱ्यांनी सरपंच पदासाठी नेमणूक केली आहे. त्यांचे मी सर्वांचे आभार मानते आणि जे काही माझे त्यांनी विकास आहे कामं जमते गावाचे. माझं नाव शारदा राहुल गुरनुले आहे. मी निवडून आल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार मानत आहे. मी स्वाती चंद्रशेखर राऊत वार्ड नंबर 2 मध्ये आहे. मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहे. तरी सुद्धा गावातील सहकार्याने विकास करणार. आणि प्रदीप रामचंद्र ठाकरे ग्रामपंचायत नागरवाडी यावर्षी सदस्य आहेत. त्याच्यामध्ये निवडून आले आहे 1 नंबर वार्डातून. मी सर्व ज्या कार्यकर्त्याच्या वतीने जे काही गावाच्या कल्याण विकासासाठी जे काही होईल ते सर्व सांभाळी. जितेंद्र चौरे मी सदस्य म्हणून निवडून आले आहे. मी सर्वांचं सहकार्य घेऊन. मी ज्ञानेश्वर भैयाजी लाभकाळे माजी सरपंच नागलवाडी. आज ह्या ग्रामपंचायतला विलक्षणचे आज जे अनपोच सीट झाले आहे ह्या माझ्या हिशोबाने पहिले 1 महिन्याच्या पहिल्यापासून चालू होतं. हे अनपोचचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी पॅनल जे काँग्रेसला 4 सीटा वाटप होत्या आणि राष्ट्रवादीला 6 सीटा. 6 पैकी 4 सीटा राष्ट्रवादीला मिळाल्या आता आणि 3 सीटा काँग्रेसला मिळाल्या आहे. 1 सीट काँग्रेसची डिफेन्सला लढत आहे आणि 2 सीटा राष्ट्रवादीच्या लढत आहे डिफेन्सला वार्ड नंबर 3 मध्ये. आता तुम्ही तुमचं पॅनल निवडून आला आहे अनपोज, तर म्हणजे तुमचे तुम्ही यापूर्वी चांगले कामं केले त्यामुळे अनपोज आलेलं आहे. काय करणार पुढे? मी या गावातले विकासाचे संपूर्ण काम संपलेले आहे. आता आमच्या इकडं कामं करायचे फक्त एक लेआउट राहिलेला बाकी आहे. लेआउटमध्येच कामं करणे गावातला अंडरग्राऊंड नाल्या सिमेंट रोड सर्व रस्ते संपूर्ण नागलवाडीत क्लिअर झालेले. जे अनपोज निवडून आले त्यांचे नाव सांग. रेखा ज्ञानेश्वर लाभकाळे सरपंचसाठी निवडून आली आहे. शारदा राहुल गुरनुले सदस्यासाठी निवडून आली आहे. स्वाती जितेंद्र चौरे ह्या सदस्यासाठी निवडून आले आहे. स्वाती चंद्रशेखर राऊत ह्यासुद्धा सदस्यासाठी निवडून आलेले आहे. प्रदीप चंद्राजी ठाकरे हे सुद्धा सदस्यासाठी निवडून आले आहे. त्याच्यानंतर प्रवीण हरिभाऊ पाटील हे सुद्धा सदस्यासाठी निवडून आले आहे. लोमेश अशोकराव आंडे हे सुद्धा सदस्यासाठी निवडून आले. बाकी 3 ठिकाणी अजून निवडणूक बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं? एका वार्डाची निवडणूक बाकी आहे ते पण आमची इच्छा पूर्ण आहे. नागलवाडी आमची संपली आहे. आम्ही डिफेन्स हमखास 100%. प्रकाश पुंजाराम सोनवाने मी या गावाचा नागरिक आहे. भूतान भविष्यातही आज या गावामध्ये अनपोज सीट चुरून आल्या अशी कधी भविष्यात वाटत नव्हतं. ह्या गाव एक काळी चांगलं एकजूट गाव होता. मनामध्ये खंडन पडलं होतं
झगडे भांडणामुळे ह्या गावात अशी पुन्हा वेळ येईल असं वाटत नव्हतं. आज मला खूप खुशी वाटते ह्या गावात एकट्या झाली आणि अनपोसिटा चुरून आल्या. यांच्याकडून सुद्धा अपेक्षा करतो की त्यांनी भविष्यामध्ये शासनाच्या योजना प्रामाणिकपणे राबवाव आणि गावाचा विकास करावं. नानाजींनी केलेल्या प्रयत्नाचं फळ यांना मिळालेलं आहे आणि हे टिकवून ठेवा. लेखराम एकनाथ ढाकरे नागलवाडी. मी माजी सरपंच 1992 होतो तेव्हापासून आमची सत्ता आजपर्यंत चालू आहे आणि जो विकासाचा जो कार्यक्रम आहे तो मी नानाजीकडे सोपवला आणि तेव्हापासून हा विकासाचा कार्यक्रम सुरू आहे. आणि जसं आजपर्यंत होतो तसं याच्यानंतरही आम्ही तेच काम करू ह्याबद्दल मी सर्वांचे आणि गावकऱ्याबद्दलचे धन्यवाद मानतो.